राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. महायुतीचा जागावाटपाचा तिढा आजही सुटण्याची शक्यता कमीच आहे. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीनं साताऱ्याच्या दिशेने रवाना झालेत, तर अजित पवार देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार का याकडे आता लक्ष लागलंय. भ्रष्टाचाराला हातभार लावला म्हणून चहल यांना बक्षीस मिळालं असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि चहल यांच्याबद्दल टीका केली आहे. इक्बाल सिंग चहल यांची मुख्यमंत्री सचिवालयामध्ये नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांनी हट्टोला लगावला आहे. भाजपच्या निवडणूक संचलन समितीची जागावाटपाच्या संदर्भातली बैठक पार पडली आहे. यावेळी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे सुद्धा हजर होते. नागपूरमध्ये भाजपचे लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी 27 तारखेला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत, तर 27 तारखेला उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे मोठे नेते सुद्धा हजर राहतील. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपाचं सकल मराठा क्रांती मोर्चा आणि भाजपनं खंडन केलंय. पंढरपूर दौऱ्यावरती असताना सरकोली गावाजवळ मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदे यांची गाडी रोखली होती. यावेळी भाजपनं आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. आमदार बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी वर्धा जिल्ह्यामधल्या प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतायत, तर 25 मार्चला बच्चू कडूंना प्रत्यक्ष भेटून ठराव सादर करत विनंती करण्यात येणार आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची माहिती मिळते, तर ठाकरेंनी चर्चा पूर्ण होताच उमेदवार जाहीर करणं अयोग्य आहे असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संजय राऊत यांनी संपवली असं म्हणत बबनराव लोणीकर यांनी संजय राऊत यांच्यावरती टीका केली आहे, तर संजय राऊतांची बेताल बडबड न थांबवल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना संपेल असंही लोणीकर यांनी म्हटलं आहे. बारामती मतदारसंघ भाजपनं आपल्याकडे घ्यावा अशी मागणी माजी मंत्री विजय शिवतरे यांनी केली आहे. बारामतीमध्ये भाजपकडून कमळाच्या चिन्हावरती लढण्यासाठी तयार आहे असं वक्तव्य शिवतरे यांनी केलंय, तर पक्षाची चौकट मोडावी लागली तरी निर्णय अंतिम असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतरेंवरती शिस्तभंगाची कारवाई करावी तसंच त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नियंत्रण कक्ष सुरू झालाय, तसंच निवडणूक सहाय्यता केंद्राच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय, तर नियंत्रण कक्षामध्ये 10 दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आले. दिल्लीमधल्या लोकसभेच्या 7ही जागा आप जिंकेल म्हणून केजरीवालांना अटक करण्यात आली असं म्हणत अरविंद केजरीवालांच्या अटकेवरून शरद पवार यांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय. अटकेचे परिणाम भाजपला भोगावे लागणार असा इशारा पवार यांनी भाजपला दिलाय. देशभरामध्ये दहशत निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं मोदींकडून काम सुरू आहे असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवरती निशाणा साधला, तर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर होतोय असंही पवार यांनी म्हटलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरती संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरती टीका केली आहे. अरविंद केजरीवालांना अटक करणं म्हणजे जंगल राज असल्याची टीका राऊतांनी केली आहे. जालन्यामध्ये भाजपच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी आता आक्रमक झाली आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती ईडीनं केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आलाय आणि यावेळी केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आपकडून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यात आलाय. यावेळी आम आदमी पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं, तर केंद्र सरकार केजरीवालांवरती सूडबुद्धीनं करत असलेली ही कारवाई थांबवावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन झालंय. यावेळी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन झालंय. यावेळी ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये दूध घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय, तर सत्ताधारी नेत्यांकडूनच फाईल आल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय, तसंच निनावी व्यक्तीने 11 फाईल पाठवल्याचा रोहित पवार यांनी दावा केलाय.
महाविकास आघाडीमधल्या जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. सांगली, भिवंडी, रामटेक आणि मुंबईमधल्या एका जागेवरचा हा तिढा दिसतोय. भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमधल्या पेचामुळे भाजपच्या उमेदवारांची यादी अडकली असल्याची माहिती भाजपच्या अंतर्गत गोटामधून समोर येते आहे. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईपर्यंत भाजपच्या उमेदवारांची घोषणा आता लांबणीवरती पडली आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ 3 दिवस उरले आहेत. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अजूनही काही उमेदवारांची घोषणा बाकी आहे. पहिल्या टप्प्यासाठी भाजपनं 3 तर काँग्रेसकडून 1 नावाची घोषणा झाली आहे. काँग्रेसने पहिल्या टप्प्यामधल्या 5 उमेदवारांची नावं अजूनही होल्डवरती ठेवली असून उमेदवारीबद्दल पुनर्विचार होत असल्याची माहिती मिळते आहे. चंद्रपूर मतदारसंघामध्ये शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. मनसे महायुतीमध्ये जाणार की नाही याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता असताना आता 2 दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे मनसेची महायुतीमधली भूमिका काय असेल हे जाहीर करणार आहेत. मात्र तूर्तास तरी गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीचे आदेश राज ठाकरे यांनी नेत्यांना दिलेले आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटावा अशी मागणी केली जाणार आहे. त्यामुळे आता अमित शहा यांच्या भेटीने साताऱ्यातला तिढा सुटणार का याकडे आता लक्ष लागलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. तर नवनीत राणांना उमेदवारी देताना भाजप विचार करेल असं म्हणत अभिजित अडसूळ यांनी रवी राणा यांच्यावरती निशाणा साधलाय. बुलडाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे दिलेले दिसत आहेत. 7 तालुका प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे राजीनामे दिलेले आहेत. तर महाविकास आघाडीकडून बुलडाण्याची जागा काँग्रेसला सोडण्याची त्यांची मागणी आहे. आज काँग्रेसची लोकसभेची यादी जाहीर होणार आहे असं विधान नाना पटोले यांनी केलंय. त्यामुळे आज चंद्रपूरच्या जागेचा तिढा देखील सुटणार असून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सुद्धा आता लक्ष लागलंय. रवींद्र दंगेकरांना उमेदवारी घोषित होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय. उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेसचे नेते आबा बागुल धरणं आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत निष्ठावंतांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. लोकसभेमध्ये मराठा आंदोलनाचा परिणाम होऊ नये अशी अपेक्षा असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. बीडच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी जातीवाद आणला जातो मात्र यावेळी असं होईल असं वाटत नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. काँग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही तरी उमेदवार तयार असल्याचं विकास ठाकरे म्हणाले. पक्षाचा आदेश आल्याबरोबर सर्व उमेदवार कामाला लागतील असंही त्यांनी म्हटलंय. पक्षामध्ये कुठलीही अंतर्गत गटबाजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे राज्यामध्ये काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आता त्यांच्या खांद्यावरती असेल. वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळींच्या समर्थकांनी त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली आहे. तशा पोस्ट सुद्धा गवळी यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरती शेअर करायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते बाबासाहेब जामगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांकडे परभणी लोकसभा भाजपला सोडण्याची मागणी केली आहे. शिर्डीच्या भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये लोखंडेंच्या ऐवजी 2 भाऊसाहेबांच्या मध्ये लढत होणार का याबद्दलची चर्चा सध्या रंगली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने प्रचार साहित्य तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र उमेदवार निश्चित न झाल्यामुळे अजूनही या प्रचार साहित्याची उमेदवारांकडून उचल मात्र झालेली नाही आहे. रावेर लोकसभा मतदारसंघामधून मराठा समाजाकडून कोमल बाबूराव पाटील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. त्यांनी समाज माध्यमांद्वारे निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं जाहीर केलंय. विरोधी पक्षांचे नेते आज अरविंद केजरीवाल यांच्यावरती झालेल्या कारवाईबद्दल निवडणूक आयोगामध्ये जाणार आहेत. निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्याचीही शक्यता आहे. धाराशिव लोकसभेच्या जागेवरून सागर बंगल्यावरती खलबतं सुरू आहेत. माजी खासदार रवी गायकवाड, भाजपचे नेते अभिमन्यू पवार हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेत. तसंच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी सुद्धा फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बेळगाव विमानतळावरती 1.5 लाख रुपये जप्त करण्यात आले. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कारवाई झाली आहे. एफएसटी पथकानं ही रक्कम ताब्यात घेतली.